पवारसाहेबांच्या बाबतीत बोलतात एक करतात एक हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. त्या काळात भाजप त्याला बळी ठरला हे याच्यापेक्षा मला वेगळं काय सांगता येणार नाही. कारण पवारसाहेबांनी देवेंद्रजींच्याबरोबर स्वतः बोलणं केलं होतं, अमित शहांच्याबरोबर स्वतः बोलणं केलं होतं, आणि अमित भाईंना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही युती करतो आहे, इवन वेगवेगळ्या विभागाचे तुमचे पालकमंत्री कोण असणार आहेत इथपर्यंत चर्चा पेपरवर फायनल झाली होती. अजितदादांचा त्याच्यामध्ये निष्कारण बळी गेला खरं तर अर्थाने शरद पवारांनीच त्याची चर्चा वाढवली. त्यांची म्हणजे खरं काय आणि गमतीने कधी करतात हे याचा अंदाज कोणी बांधू शकत नाही. महाराष्ट्रामधलं ते मोठं नेतृत्व आहे, दुर्दैवाने फार मोठे होऊ म्हणजे याच्यापेक्षाही त्यांच्या फक्त विश्वासार्थ त्यांनी कमवले नाही, नाही तर पवारसाहेबांचं नेतृत्व निश्चितपणे देशामध्ये अग्रस्थानी राहिलं असतं. पंतप्रधान होऊन नसते झाले पण देशामध्ये टॉपमोस्टच्या लीडरमध्ये असले, पण पवारसाहेबांच्यावर विश्वासार्थतेचा शिक्का कायम देशामधून उभा राहिला. आणि त्याचंच एक उदाहरण असं झालं की हा पहाटेच्या शपथविधीमध्ये त्यांचा शब्द त्यांनी फिरवला आणि भाजपचं सरकार त्या काळाचं अल्पकालीन राहिलं. ह्या ज्यांची कोणाची नावं आपण घेतली त्यांच्यासह अनेक अजून मुंगेरीलाल महाराष्ट्रामध्ये आहेत आणि स्वप्न पाहणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. स्वप्न पाहायला ज्या पद्धतीने शिवसेना बस्ट झाली आणि शिवसेनाचा विषय संपला, चिन्हही राहिलं नाही, पक्षही राहिला नाही, की पुढचं भविष्य आता हे राष्ट्रवादीचं आहे. मी आजच त्याचं सूचक वक्तव्य तुम्हाला करतो की पक्षच राहणार नाही तर पुढं मग मुख्यमंत्री काय ना पुढचा मंत्री काय, पक्ष शिल्लक ठेवणंही त्यांची आता अस्तित्वाची लढाई चालली आहे. म्हणजे कार्यकर्त्यांच्यामध्ये हुरूप राहावा म्हणून अशा प्रकारची बॅनरबाजी चालली, याच्यामध्ये काही तथ्य नाही. ह्या ज्यांची कोणाची नावं आपण घेतली त्यांच्यासह अनेक अजून मुंगेरीलाल महाराष्ट्रामध्ये आहेत आणि स्वप्न पाहणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. स्वप्न पाहायला ज्या पद्धतीने शिवसेना बस्ट झाली आणि शिवसेनाचा विषय संपला, चिन्हही राहिलं नाही, पक्षही राहिला नाही, की पुढचं भविष्य आता हे राष्ट्रवादीचं आहे. मी आजच त्याचं सूचक वक्तव्य तुम्हाला करतो की पक्षच राहणार नाही तर पुढं मग मुख्यमंत्री काय ना पुढचा मंत्री काय, पक्ष शिल्लक ठेवणंही त्यांची आता अस्तित्वाची लढाई चालली आहे. म्हणजे कार्यकर्त्यांच्यामध्ये हुरूप राहावा म्हणून अशा प्रकारची बॅनरबाजी चालली, याच्यामध्ये काही तथ्य नाही. ह्या ज्यांची कोणाची नावं आपण घेतली त्यांच्यासह अनेक अजून मुंगेरीलाल महाराष्ट्रामध्ये आहेत आणि स्वप्न पाहणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. स्वप्न पाहायला ज्या पद्धतीने शिवसेना बस्ट झाली आणि शिवसेनाचा विषय संपला, चिन्हही राहिलं नाही, पक्षही राहिला नाही, की पुढचं भविष्य आता हे राष्ट्रवादीचं आहे. मी आजच त्याचं सूचक वक्तव्य तुम्हाला करतो की पक्षच राहणार नाही तर पुढं मग मुख्यमंत्री काय ना पुढचा मंत्री काय, पक्ष शिल्लक ठेवणंही त्यांची आता अस्तित्वाची लढाई चालली आहे. म्हणजे कार्यकर्त्यांच्यामध्ये हुरूप राहावा म्हणून अशा प्रकारची बॅनरबाजी चालली, याच्यामध्ये काही तथ्य नाही. गेल्या 2-2.5 वर्षाचा अभ्यास जर केला असत प्रामुख्याने तर सेनेतले बरेच माजी आमदार हे राष्ट्रवादींनी प्रवेश घ्यायचा कार्यक्रम दिवसाढवळ्या चालू होता. शिवसेनेच्या जिथं जिथं आमदार आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ताकद दिली जात होती आणि शिवसेनेचे आमदार बिथरले कशामुळं, की राष्ट्रवादी त्यांना पुढच्या निवडणुकीत निवडून येऊन देणार नाही, अपक्ष उभे करून लोक निवडून आणतील, हे राष्ट्रवादीचं तंत्र त्यांना कळलं. पण दुर्दैवाने ते उद्धव ठाकरे साहेबांना कळलं नाही. जे पक्षाच्या आमदारांना कळलं ते उद्धव साहेबांना कळलं नाही, त्यामुळं पक्ष फुटला. आणि मग पक्ष पद्धतशीरपणे पक्ष फोडायचं काम, पक्ष संपवायचं काम पवारसाहेबांनी केलं, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. पक्ष कसा फोडायचा, महाराष्ट्रातले बरेच पुतणे त्यांनी फोडलेत. महाराष्ट्रामधनं पुलोतचा प्रयोग त्यांनीच केला, त्याच्यानंतर दुसरा प्रयोग त्यांनी राष्ट्रवादीचा प्रयोग पण त्यांनीच केला. त्यामुळे पक्ष फोडायचे, कुणाला कधी झाकायचं आणि कुणाला कधी काढायचं हे तंत्र पवार तंत्रावर एक वेगळी PhD करण्यासारखं पवार तंत्र आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.